गुड मॉर्निंग एवरीवन। लास्ट लेक्चरला आपण जीओसी हा टॉपिक कंप्लीट केला होता आणि आज आपण एक न्यू टॉपिक स्टार्ट करतोय आयसोमेरिझम। हां, जीओसी आणि आयसोमेरिझम हे दोन बेसिक टॉपिक आहेत। हां, हे जर तुम्हाला दोन बेसिक टॉपिक व्यवस्थित समजले तर पूर्ण ऑर्गेनिक केमिस्ट्री समजते। तर चला तर आज आपण स्टार्ट करतोय आयसोमेरिझम। तर आयसोमेरिझम म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय आयसोमेरिझम? तर फर्स्ट आपल्याला आयसोमेरिझमची डेफिनेशन अंडरस्टँड झाली पाहिजे। जर आपल्याला टॉपिकची डेफिनेशन समजले तर पूर्ण आपल्याला टॉपिक समजत जातो। तर चला तर मग आपण पाहू आयसोमेरिझम। तर आयसोमेरिझम ही एक प्रॉपर्टी आहे, हा एक फेनॉमेनॉन आहे। आयसोमर हा जो फर्स्ट वर्ड आहे तो वर्ड आपल्याला कोणी सांगितला? तर बर्झिलियस ह्या सायंटिस्टनं सांगितला। द टर्म आयसोमर वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस बाय बर्झिलियस। पहा, आयसोमर हा जो वर्ड आहे, पहा इथे मी लिहितो आहे आयसोमर। हा आयसोमर हा जो वर्ड आहे तो वर्ड आपल्याला फर्स्ट कोणत्या सायंटिस्टनं सांगितला? तर बर्झिलियस ह्या सायंटिस्टनं सांगितला। द टर्म आयसोमर वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस बाय सायंटिस्ट बर्झिलियस। त्यानंतर याच्यामध्ये आपण नेक्स्ट लिहा आयसोमर्सची डेफिनेशन। आयसोमर्स, हा आयसोमर्स, तर पहा आयसोमर्स हे ऑर्गेनिक कंपाऊंड आहेत आणि आयसोमेरिझम ही त्यांची प्रॉपर्टी आहे, हा त्यांचा फेनॉमिनॉन आहे आयसोमर्स। पहा, आयसोमर्स हा जो वर्ड आहे तो वर्ड दोन ग्रीक वर्डपासून तयार झालेला आहे। म्हणजे आयसोमर हा जो वर्ड आहे तो वर्ड दोन ग्रीक वर्डपासून तयार झालेला आहे। याच्यामध्ये फर्स्ट ग्रीक वर्ड कोणता आहे? पहा, इन ग्रीक। पहा, फर्स्ट ग्रीक वर्ड आहे आयसो। फर्स्ट ग्रीक वर्ड इज आयसो आणि आयसोचा मिनिंग काय होतो? आयसोचा मिनिंग होतो इक्वल। आणि सेकंड वर्ड इज मर। मरचा अर्थ काय होतो? पार्ट। मरचा अर्थ काय होतो? पार्ट। द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ आयसोमर इज इक्वल पार्ट, सेम पार्ट। इक्वल म्हणजेच सेम। पहा, द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ आयसोमर इज इक्वल पार्ट। येते लक्षात? पहा, आयसोमर हा जो वर्ड आहे तो वर्ड दोन ग्रीक वर्डपासून तयार झालेला आहे। फर्स्ट ग्रीक वर्ड इज आयसो आणि आयसोचा मिनिंग काय होतो? इक्वल, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो? सेम। आणि सेकंड ग्रीक वर्ड कोणता आहे? मर। मरचा मिनिंग काय होतो? पार्ट। द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ आयसोमर इज इक्वल पार्ट। पहा, आता आपण पाहू याची आयसोमरची डेफिनेशन। आयसोमर्स, पहा आयसोमर्स, पाठ्यामागे आपण सांगितलं आहे की आयसोमर्स हे काय? तर ऑर्गेनिक कंपाऊंड्स आहेत। पहा, डेफिनेशन, ऑर्गेनिक कंपाऊंड्स, ऑर्गेनिक कंपाऊंड्स हॅविंग, ऑर्गेनिक कंपाऊंड्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला। ऑर्गेनिक कंपाऊंड्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरन्स इन द, किंवा डिफरंट, बट डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज, बट डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज और केमिकल प्रॉपर्टीज, और केमिकल प्रॉपर्टीज और बोथ, और बोथ आर कॉल्ड आइसोमर्स, आर कॉल्ड आइसोमर्स एंड द फेनोमेनॉन इज नोन एज द फेनॉमेनॉन इज नोन एज आयसोमेरिझम। द फेनॉमेनॉन इज नोन एज आयसोमेरिझम। दिस इज सिम्पल डेफिनेशन ऑफ आयसोमेरिझम। हां, आयसोमेरिझम म्हणजे काय? त्यापूर्वी आयसोमर्स म्हणजे काय ते आपल्याला माहीत पाहिजेत। तर आयसोमर्स हे ऑर्गेनिक कंपाऊंड आहेत आणि त्यांची जी प्रॉपर्टी आहे, कोणती प्रॉपर्टी? ऑर्गेनिक कंपाऊंड्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला। ज्या ऑर्गेनिक कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असतो? सेम असतो। मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज और केमिकल प्रॉपर्टीज और बोथ। म्हणजे ज्या ऑर्गेनिक कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात। फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे कोणत्या? बॉइलिंग पॉइंट असेल, मेल्टिंग पॉइंट असेल, डेन्सिटी असेल। तर ह्या फिजिकल प्रॉपर्टीज काय असतात? डिफरंट असतात। किंवा त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात, किंवा त्यांच्या दोन्ही प्रॉपर्टीज कशा असतात? डिफरंट असतात। तर अशा दोन कंपाऊंडला काय म्हणतात? आयसोमर्स म्हणतात। आणि हा जो फेनॉमिनन आहे ह्या फेनॉमिननला काय म्हणतात? आयसोमेरिझम असं म्हणतात। एकदम सिम्पल डेफिनेशन आहे। पहा, परत एकदा आपण डेफिनेशन पाहूया। काय डेफिनेशन आहे? ऑर्गेनिक कंपाऊंड्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज और केमिकल प्रॉपर्टीज और बोथ
आर कॉल्ड आयसोमर्स अँड दिस फेनॉमिनॉन इज नोन ॲज आयसोमेरिझम. समजले सर्वांना? आता मला सांगा, समजा हे दोन कंपाऊंड्स आहेत, कोणते? तर समजा हे दोन कंपाऊंड्स आहेत की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु यांच्या काय डिफरंट असतात? एकतर फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात, किंवा केमिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात, किंवा दोन्ही प्रॉपर्टीज डिफरंट असतात. तर अशा दोन कंपाऊंडला काय म्हणायचं आहे? आयसोमर्स म्हणायचं आहे. आणि हा जो पूर्ण फेनॉमिनॉन आहे त्याला काय म्हणायचं आहे? आयसोमेरिझम म्हणायचं आहे. लक्षात, आता ह्या दोन कंपाऊंडचे फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट का असतात? ह्या दोन कंपाऊंडच्या फिजिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल प्रॉपर्टीज किंवा दोन्ही प्रॉपर्टीज डिफरंट का असतात? तर त्याचं रिझन काय पहा. ह्याच्यामध्ये आपण रिझन पहा, डिफरन्स इन प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज म्हणजे कोणत्या प्रॉपर्टीज? फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज. डिफरन्स इन प्रॉपर्टीज ड्यू टू डिफरन्स इन अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स प्रेझेंट इन द मॉलिक्युल. पहा, ज्या ऑर्गेनिक कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात. मग या प्रॉपर्टीज डिफरंट का असतात? कारण त्या मॉलिक्युल्समध्ये जे ॲटम किंवा जे ग्रुप असतात त्यांच्या अरेंजमेंटमध्ये डिफरन्स असतो, म्हणून त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज कशा असतात? डिफरंट असतात. इथे लिहिलेच पहा आपण सेंटेन्स, डिफरन्स इन प्रॉपर्टीज ड्यू टू डिफरन्स इन अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स प्रेझेंट इन दी मॉलिक्युल. म्हणजे समजा हे दोन मॉलिक्युल्स आहेत की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट आहेत. तर फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट का असतात? कारण ह्या मॉलिक्युल्समध्ये जे ॲटम किंवा जे ग्रुप असतात त्यांच्या अरेंजमेंटमध्ये डिफरन्स असतो, आणि म्हणून त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला डिफरंट पाहायला मिळतात. आलं लक्षात? तर परत एकदा डेफिनेशन पहा आयसोमर्सची. आयसोमर्स म्हणजे काय असतात? ऑर्गेनिक कंपाऊंड्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज ऑर केमिकल प्रॉपर्टीज ऑर बोथ आर कॉल्ड आयसोमर्स अँड दिस फेनॉमिनॉन इज नोन ॲज आयसोमेरिझम. नेक्स्ट पॉईंट, डिफरन्स इन प्रॉपर्टीज इज ड्यू टू डिफरन्स इन अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स प्रेझेंट इन दी मॉलिक्युल. हे नोट डाऊन करा, आपण आयसोमेरिझमचे टाईप पाहूया. हा, झालंय सर्वांचे लिहून. पहा, आता आपण पॉईंट पाहतोय, टाईप्स ऑफ आयसोमेरिझम. आयसोमेरिझमचे टाईप्स, पहा आयसोमेरिझमचे टाईप्स. टाईप्स ऑफ आयसोमेरिझम, देअर आर टू टाईप्स ऑफ आयसोमेरिझम. तर आयसोमेरिझमचे मेन दोन टाईप आहेत. ते दोन टाईप कोणते आहेत पहा? तर याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. फर्स्ट टाईप इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, इट इज ऑल्सो कॉल्ड कॉन्स्टिट्यूशनल आयसोमेरिझम. इट इज ऑल्सो कॉल्ड कॉन्स्टिट्यूशनल आयसोमेरिझम. अँड सेकंड टाईप इज स्टेरिओ आयसोमेरिझम. सेकंड टाईप इज स्टेरिओ आयसोमेरिझम. देअर आर टू टाईप्स ऑफ आयसोमेरिझम. आयसोमेरिझमचे दोन टाईप आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट टाईप कोणता आहे? स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आहे. आणि स्ट्रक्चरल आयसोमेरिझमलाच अजून काय म्हणतात? कॉन्स्टिट्यूशनल आयसोमेरिझम असं म्हणतात. आणि सेकंड टाईप कोणता आहे? स्टेरिओ आयसोमेरिझम. त्यानंतर पहा, स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे परत सिक्स टाईप आहेत. पहा, स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे परत सहा टाईप आहेत. पहा, याच्यामध्ये फर्स्ट टाईप कोणता आहे? फर्स्ट टाईप इज चेन आयसोमेरिझम. सेकंड टाईप इज पोझिशन आयसोमेरिझम. देन थर्ड टाईप इज रिंग चेन आयसोमेरिझम. देन फोर्थ इज फंक्शनल आयसोमेरिझम. फंक्शनल आयसोमेरिझम. देन फाईव्ह नंबर इज
मेटामेरिजम, फाइव नंबर इज मेटामेरिजम एंड लास्ट इज टैटोमेरिजम, लास्ट इज टैटोमेरिजम। हाँ, देयर आर सिक्स टाइप्स ऑफ स्ट्रक्चरल आइसोमेरिजम। तो स्ट्रक्चरल आइसोमेरिजम के टोटल सिक्स टाइप है, कौन कौन से? तो फर्स्ट है चेन आइसोमेरिजम, सेकंड इज पोजिशन आइसोमेरिजम, थर्ड इज रिंग चेन आइसोमेरिजम, फोर्थ इज फंक्शनल आइसोमेरिजम, फंक्शनल आइसोमेरिजम, फाइव नंबर इज मेटामेरिजम एंड लास्ट वन इज टैटोमेरिजम। सेम त्या टाइप पा स्ट्रक स्टेरियो आइसोमेरिजम के तीन टाइप है, देयर आर थ्री टाइप्स ऑफ स्टेरियो आइसोमेरिजम। फर्स्ट इज ज्योमेट्रिकल आइसोमेरिजम, फर्स्ट इज ज्योमेट्रिकल आइसोमेरिजम, देन सेकेंड टाइप इज ऑप्टिकल आइसोमेरिजम एंड थर्ड इज कन्फॉर्मेशनल आइसोमेरिजम। पा देर आर थ्री टाइप्स ऑफ स्टेरियो आइसोमेरिजम। स्टेरियो आइसोमेरिजम चे तीन टाइप है, तीन टाइप कौन थे? फर्स्ट इज ज्योमेट्रिकल आइसोमेरिजम, सेकेंड इज ऑप्टिकल आइसोमेरिजम एंड थर्ड इज कन्फॉर्मेशनल आइसोमेरिजम। तर आत्ता आपण जो टॉपिक पाहतो आइसोमेरिजम, तर त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये कोणता टाईप पाहतो आहे? तर स्ट्रक्चरल आइसोमेरिजम। तर स्ट्रक्चरल आइसोमेरिजम आपण ह्या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये पाहतो आहे, म्हणजे स्ट्रक्चरल आइसोमेरिजमचे डेफिनेशन आणि त्याचे हे जे टाईप्स आहेत ते टाईप्स आपल्याला पूर्ण पाहिजेत। पहा स्टेरियो आइसोमेरिजम जो आहे, तर त्याच्यामध्ये जो फर्स्ट आहे ज्योमेट्रिकल आइसोमेरिजम, हा आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये पाहणार आहेत, हायड्रोकार्बन्स ह्या टॉपिकमध्ये अल्किनमध्ये। ऑप्टिकल आइसोमेरिजम आपण 12th पाहणार आहेत, आणि कन्फॉर्मेशनल आइसोमेरिजम हा सुद्धा आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये हायड्रोकार्बनमधला अल्केन ह्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहेत। म्हणजे ज्योमेट्रिकल आइसोमेरिजम आणि कन्फॉर्मेशनल आइसोमेरिजम आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये पाहतो आहे, ऑप्टिकल आइसोमेरिजममध्ये आपण 12th पाहतो आहे, आणि आता जो आपला चालू टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये कोणता पाहायचा आहे? स्ट्रक्चरल आइसोमेरिजम। तर हे क्लासिफिकेशन नोट डाऊन करा, आपण स्ट्रक्चरल आइसोमेरिजम स्टार्ट करूया। आलं आहे सर्वांचं नोट डाऊन करून? तर याच्यामध्ये आपण फर्स्ट स्टार्ट करूया स्ट्रक्चरल आयसोमेरिजम। हेडिंग द्या सर्वांनी स्ट्रक्चरल आयसोमेरिजम, त्याच्या नावातच डेफिनेशन आहे स्ट्रक्चरल। फर्स्ट टाइप इज स्ट्रक्चरल आइसोमेरिजम डेफिनेशन त्याच्या नावातच आहे स्ट्रक्चर। पहा डेफिनेशन आपण फर्स्ट लिहूया स्ट्रक्चरल आइसोमेरिजमचे डेफिनेशन काय? पहा सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, परंतु स्ट्रक्चर मात्र डिफरंट, स्ट्रक्चरल फॉर्म्युले मात्र डिफरंट, आणि म्हणून त्यांना काय म्हणतात? स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणतात, आणि ह्या पूर्ण फेनॉमिनला काय म्हणतात? स्ट्रक्चरल आइसोमेरिजम म्हणतात। पहा स्ट्रक्चरल आइसोमेरिजमचे डेफिनेशन, पहा कंपाउंड्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, मी ते फक्त काय लिहितो आहे? यम एफ असं लिहितो आहे। तर यम एफ म्हणजेच काय? तर मॉलिक्युलर फॉर्म्युला। कंपाउंड्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले आर कॉल्ड स्ट्रक्चरल आइसोमर्स एंड दिस फेनॉमेनॉन इज नोन एज स्ट्रक्चरल आइसोमेरिजम। पहा स्ट्रक्चरल आइसोमेरिजमचे डेफिनेशन काय? ऑर्गेनिक कंपाउंड्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, ज्या ऑर्गेनिक कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असतो? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट
डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युले, परंतु त्यांची स्ट्रक्चरल फॉर्म्युले मात्र कसे असतात, डिफरंट असतात. स्ट्रक्चर कसं असतं, डिफरंट असतं, आणि म्हणून अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडला काय म्हणतात, स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणतात. आणि ही जी प्रॉपर्टी आहे, हा जो फेनॉमिनन आहे, त्याला काय म्हणायचं, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. एकदम सिंपल आहे, आपण एक एक्झाम्पल घेऊन पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हां, फॉर एक्झाम्पल ब्युटेन, फॉर एक्झाम्पल ब्युटेन, दिस इज अल्केन. अल्केन आहे हा ब्युटेन. ब्युटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय पहा, C4H10, C4H10 आ लक्षात. तर याच्या याचे मी स्ट्रक्चर्स काढतोय पहा. तर पहा, याच्यामध्ये फर्स्ट स्ट्रक्चर आहे CH3, CH2, CH2, CH3. दिस इज फर्स्ट स्ट्रक्चर. अँड सेकंड इज CH3, CH, CH3, CH3. पहा, याचं कॉमन नेम काय आहे, तर याचं कॉमन नेम आहे N ब्युटेन. याचं कॉमन नेम आहे N ब्युटेन. तर आपण कॉमन नेम पाठीमागं पाहिलेलं आहे डिटेलमध्ये. याचं कॉमन नेम काय, तर याचं कॉमन नेम आहे आयसो ब्युटेन. याचं कॉमन नेम आहे आयसो ब्युटेन. याचं IUPAC नेम काय सांगा, तर याचं IUPAC नेम आहे ब्युटेन. याचं IUPAC नेम आहे ब्युटेन. याचं IUPAC नेम काय, 1, 2, 3 ही चेन होईल, किंवा 1, 2, 3 ही चेन होईल. सेकंड कार्बन नेमला काय अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे. म्हणजे आपण याचं IUPAC नेम काय लिहिणार, 2-methyl टोटल कार्बन एटम इन मेन चेन 3, देअरफोर वर्ड रूट इज प्रोप, अँड लास्ट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असल्यामुळे एनी. तर IUPAC नेम परफेक्ट करत आहे. जर अजून कुणाला IUPAC नेममध्ये प्रॉब्लेम येत असेल, तर पाठीमागं आपण सेपरेट व्हिडिओ केलेले आहेत IUPAC नेमचे, तर ते व्हिडिओ तुम्ही परत एकदा पाहायचे आहेत, कारण IUPAC नेम इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहा, IUPAC नेम एकदाच करायचं आपल्याला, आणि तेच आपल्याला प्रत्येक टॉपिकमध्ये यूज करायचं आहे. त्यामुळे IUPAC नेम तुम्हाला 100% यायलाच पाहिजे. आलं लक्षात. पहा, C4H10 ब्युटेनचे आपण दोन स्ट्रक्चर्स काढलेत, फर्स्ट इज N ब्युटेन अँड सेकंड इज आयसो ब्युटेन. याचा IUPAC नेम आहे ब्युटेन, आणि याचा IUPAC नेम आहे 2-methyl प्रोपेन. पहा, ह्या दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. याच्यामध्ये टोटल कार्बन किती आहेत, 4. याच्यामध्ये टोटल कार्बन 4, C4. याच्यामध्ये टोटल हायड्रोजन 10, याच्यामध्ये टोटल हायड्रोजन 10. म्हणजे दोन्हीमध्ये हायड्रोजन कसे सेम, याचा अर्थ दोन्हीमध्ये कार्बन ॲटम आणि हायड्रोजन ॲटम कसे सेम, म्हणजे यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा झाला, सेम, C4H10. परंतु यांचे स्ट्रक्चर सेम आहेत का सांगा, तर यांचे स्ट्रक्चर सेम आहेत का, नाही आहेत. तर यांचे स्ट्रक्चर सेम नाही आहेत. पण याच्यामध्ये दिस इज 1 degree कार्बन ॲटम, दिस इज 2 degree, दिस इज 2 degree, अँड दिस इज 1 degree कार्बन ॲटम. याच्यामध्ये पहा, दिस इज 1 degree, दिस इज 1 degree, दिस इज 1 degree, बट दिस इज 3 degree कार्बन ॲटम. म्हणजे डिग्री ऑफ कार्बन ॲटम याच्यामध्ये कसं आहे, डिफरंट आहे. तर अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतोय, स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणतोय. N ब्युटेन अँड आयसो ब्युटेन आर स्ट्रक्चरल आयसोमर्स ऑफ इच अदर. आलं लक्षात, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु स्ट्रक्चर मात्र डिफरंट आहे, आणि म्हणून त्यांना काय म्हणायचं आहे, स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणायचं आहे. आणि ह्या फेनॉमिनला काय म्हणायचं आहे, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. येते सर्वांच्या लक्षात. पहा, याचा IUPAC नेम काय, ब्युटेन. याचा IUPAC नेम काय, 2-methyl प्रोपेन. याच्यावरून आपल्याला एक इम्पॉर्टंट सेंटेंस लिहायचं आहे. कोणतं लिहायचं आहे, पहा, स्ट्रक्चरल आयसोमर्स, स्ट्रक्चरल आयसोमर्स हॅव, स्ट्रक्चरल आयसोमर्स हॅव डिफरंट IUPAC नेम्स. स्ट्रक्चरल आयसोमर्स हॅव डिफरंट IUPAC नेम्स. तर स्ट्रक्चरल आयसोमर्सचे IUPAC नेम कसे असतात, डिफरंट असतात, सेम नसतात. पहा, ज्या स्ट्रक्चरल आयसोमर्सचे, पहा, ज्या आयसो, समजा एक कंपाऊंड आहे आणि त्याचे दोन स्ट्रक्चर आपण काढले, तर त्या दोन स्ट्रक्चरचा IUPAC नेम जर डिफरंट असेल, तरच ते एकमेकांचे काय होऊ शकतात, स्ट्रक्चरल आयसोमर्स होऊ शकतात. जर IUPAC नेम सेम येत असेल, तर याचा अर्थ ते स्ट्रक्चरल आयसोमर्स आहेत का, नाही आहेत. स्ट्रक्चरल आयसोमर्सचं IUPAC नेम हे नेहमी कसं असतं, डिफरंट असतं. आलं लक्षात, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. स्ट्रक्चरल आयसोमर्स हॅव डिफरंट IUPAC नेम. जर IUPAC नेम सेम येत असेल, तर याचा अर्थ ते स्ट्रक्चरल आयसोमर्स नाहीत. नोट डाऊन. पहा, झालं सर्वांचं लिहिणे. तर आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन करूया. पहा, स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे पाठीमागे आपण टाईप सांगितले होते. किती टाईप होते सांगा, 6 टाईप होते. किती टाईप होते, 6 टाईप. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट टाईप पाहूया, चैन आयसोमेरिझम. तर आज आपण कोणता आयसोमेरिझम पाहतोय, फर्स्ट चैन आयसोमेरिझम. फर्स्ट इज
चैन आयसोमेरिझम अल्सो कॉड न्यूक्लियर आयसोमेरिझम अल्सो कॉड स्केलेटल आयसोमेरिझम चैन आयसोमेरिझमलाच काय म्हणतात न्यूक्लियर आयसोमेरिझम असं म्हणतात किंवा आपण त्यालाच काय म्हणतो स्केलेटल आयसोमेरिझम होतो. आता चैन आयसोमेरिझम म्हणजे काय पहा त्याच्या नावातच डेफिनेशन आहे चैन. पहा आपण डेफिनेशन पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा डेफिनेशन द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरन्स इन दी परंतु डिफरन्स कशामध्ये पहा डिफरन्स इन दी कार्बन स्केलेटन दॅट इज डिफरन्स इन दी कार्बन चेन आर कॉड चैन आयसोमर्स अँड दिस फेनॉमेनॉन इज नोन ॲज चैन आयसोमेरिझम. एकदम सिंपल डेफिनेशन आहे चैन आयसोमेरिझमची. ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु डिफरन्स कशामध्ये असतो तर कार्बन स्केलेटनमध्ये डिफरन्स असतो. कार्बन स्केलेटनमध्ये डिफरन्स असतो म्हणजेच डिफरन्स इन दी कार्बन चेन. कार्बनच्या चेनमध्ये डिफरन्स असतो आणि म्हणून अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण काय म्हणतो चैन आयसोमर्स म्हणतो आणि ह्या फेनॉमेनॉनला आपण काय म्हणतो चैन आयसोमेरिझम असं म्हणतो. पहा एका मॉलिक्युलमध्ये 3 कार्बनची चेन असेल, एका मॉलिक्युलमध्ये 4 कार्बनची चेन असेल, पण दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर सेम असेल तर असे कंपाऊंड काय होतात चैन आयसोमर्स होतात. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. एक्झाम्पल तर आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया अल्केन्स. पहा अल्केनमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो चैन आयसोमेरिझम. पहा अल्केन तर आपण याच्यामध्ये एक अल्केन घेऊया कोणता C4H10 सा C4H10 म्हणजे कोणता अल्केन आहे हा ब्युटेन. कोणता अल्केन आहे हा ब्युटेन. आत्ताच आपण याचं एक्झाम्पल पाहिलं होतं. सा याचं फर्स्ट स्ट्रक्चर काय पाहायला मिळेल आपल्याला CH3CH2CH2CH3 दिस इज फर्स्ट स्ट्रक्चर अँड CH3CH3CH3 दिस इज सेकंड स्ट्रक्चर. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे सांगा सेम C4H10. हां याचा IUPAC नेम काय आहे याचं IUPAC नेम आहे ब्युटेन. आत्ता आपण लिहिलं होतं ब्युटेन. याचा IUPAC नेम काय आहे 2-methyl propane. आता मला तुम्ही सांगायचं आहे की याच्यामध्ये डिफरन्स कशामध्ये आहे. याच्यामध्ये टोटल कार्बन 4, याच्यामध्ये टोटल हायड्रोजन 10. याचा अर्थ ह्या दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आला C4H10. डिफरन्स कशामध्ये पहा इथे पहा कार्बोनेटमची चेन किती कार्बोनेटमची चेन येतं इथे पहा किती कार्बोनेटची चेन आहे 1, 2, 3, 4 म्हणजे आपण असं लिहू शकतो इथं चेन ऑफ 4 कार्बन ॲटम्स हे 4 कार्बन ॲटम्स. इथे सांगा चैन किती कार्बनटमची आहे चैन हा टोटल कार्बनटम सांगायचे नाही चैनमध्ये असणारे कार्बनटम. लॉंगेस्ट चेन सांगा किती कार्बनटमची होऊ शकते याच्यामध्ये. एकतर ही चेन होईल 1, 2, 3 तीन कार्बनटम चेन किंवा 1, 2, 3 ही चेन होईल. म्हणजे मॅक्झिमम याच्यामध्ये चेन किती कार्बनटमचे तर 3 कार्बनटमचे. मग आपण इथे लिहूया चेन ऑफ 3 कार्बन ॲटम्स. मग मला सांगा ह्या दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे परंतु डिफरन्स कशामध्ये तर कार्बनच्या चेनमध्ये डिफरन्स आहे. इथे आहे 4 कार्बनटमची चेन आणि इथे आहे 3 कार्बनॲटमची चेन. म्हणजे डिफरन्स कशामध्ये कार्बन चेनमध्ये आणि म्हणून त्यांना चेन आयसोमर्स. डिफरन्स कशामध्ये चेनमध्ये कार्बन चेनमध्ये म्हणून त्यांना काय म्हणायचं चेन आयसोमर्स म्हणायचं आणि फेनॉमेनॉनला काय म्हणायचं चेन आयसोमेरिझममध्ये. एकदम सिंपल आहे ना. हां ब्युटेन अँड 2-methyl propane परत येतं पहा ब्युटेन अँड 2-methyl propane आर चैन आयसोमर्स ऑफ इच अदर. कारण दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे
फक्त डिफरन्स कार्बनच्या चेनमध्ये, दॅट इज कॉल्ड चेन आयसोमर्स. आलं लक्षात? तर आपण याचे अजून एक्झाम्पल्स पाहूया. फर्स्ट आहे, नोट डाऊन करा, पहिले सर्वांचे नोट डाऊन करून पहा. याच्यामध्ये अजून काय आपण एक्झाम्पल्स पाहूया. हां, आपण फर्स्ट कोणता ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला होता? अल्केन्स. तर अल्केनमध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिलं, कोणतं? ब्युटेन. त्यानंतर आपण पाहूया सेकंड अल्केनचं एक्झाम्पल, पेंटेन. हां, एक्झाम्पल सेकंड पेंटेन. हां, पेंटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? तर पेंटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C5H12. दिस इज पेंटेन, C5H12. तर आता आपल्याला याचे किती चेन आयसोमर्स काढता येतील? एकदम सिंपल आहे. पहा, कार्बन आयटम किती सांगा? 5 कार्बन आयटम आहेत. तर फर्स्ट कंपाऊंडमध्ये काय करा? 5 कार्बन आयटमची चेन तयार करा. 1, 2, 3, 4, 5. अल्केन आहे, अल्केन म्हणजे काय असणार? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. तर पहा, हा झाला फर्स्ट तुमचा आयसोमर. त्यानंतर सेकंड स्ट्रक्चरमध्ये काय करायचं? तर इथे 5 कार्बन आयटमची चेन आहे, तर पुढे काय करायचं? 4 कार्बन आयटमची चेन काढायची, कारण चेन आयसोमर्स लिहितो ना आपण. चेन आयसोमर्स म्हणजे काय? फक्त चेनमध्ये फरक असणार. आलं लक्षात? पहा, 1, 2, 3, 4. तर इथे मी काढली 4 कार्बन आयटमची चेन. आता जो 5वा कार्बन आयटम आहे तो मी कुठे अटॅच करणार सांगा? मी फर्स्टला तर नाही अटॅच करू शकत, कारण इथं जर मी अटॅच केला, समजा ह्या कार्बन आयटमला जर मी 5th कार्बन आयटम अटॅच केला, तर परत 5 कार्बन आयटमची चेन होणार, म्हणजे इथे करून चालेल का आपल्याला? नाही आहे. पहा, लास्ट कार्बन आयटमला 5th कार्बन आयटम अटॅच करून चालेल का? नाही. परत किती कार्बन आयटमची चेन तयार झाली? 5 कार्बन आयटमची चेन तयार झाली. मग एकतर आपल्याला 5th कार्बन आयटम एकतर ह्या कार्बन आयटमला अटॅच करावं लागेल किंवा याला अटॅच करावं लागेल. आलं लक्षात? तर हा झाला आपला सेकंड आयसोमर, चेन आयसोमर. पहा, त्यानंतर थर्ड आयसोमर आपल्याला करता येईल का? इथे किती कार्बन आयटमची चेन होती? 4. तर आता काय करूया आपण? 3 कार्बन आयटमची चेन तयार करूया. पहा, 3 कार्बन आयटम, 1, 2, 3. अल्केन आहे म्हणजे काय असणार? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. सांगा, तर राहिलेले 2 कार्बन आयटम तुम्ही कुठे अटॅच करणार? पहा, फर्स्ट आणि लास्टला तर तुम्ही अटॅच करू शकत नाही, कारण फर्स्टला आणि लास्टला जर अटॅच केलं तर 4 कार्बन आयटमची चेन तयार होऊ शकते किंवा 5 कार्बन आयटमची चेन तयार होऊ शकते. त्यामुळे काय करतं? राहिलेले जे 2 कार्बन आयटम आहेत ते 2 कार्बन आयटम ह्या सेंट्रल कार्बन आयटमला अटॅच करा. कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, कारण तो अल्केन आहे. पहा, हे झाले आपले चेन आयसोमर्स. पहा, फक्त नंतर काय करायचं? हायड्रोजन फक्त याला अटॅच करत चालायचं आहे. हायड्रोजन, पहा, कार्बन आयटमची व्हॅलन्सी किती असते? तर कार्बन आयटमची व्हॅलन्सी असते 4. टेट्राव्हॅलंट आहे तो कार्बन आयटम. कार्बन नेहमी 4 कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो. पहा, ह्या कार्बन आयटमनं ऑलरेडी एक बॉन्ड तयार केला आहे, दिसतं ना? ऑलरेडी एक बॉन्ड तयार केला आहे. पहा, मग याला किती कमी सांगा? याला अजून 3 बॉन्ड कमी आहेत, म्हणून याला काय करायचं? 3 हायड्रोजन अटॅच करायचे. याला किती कमी आहेत? 2 कमी आहेत, 1, 2. पहा, ह्या कार्बनने 2 व्हॅलन्सी ऑलरेडी कम्प्लीट केले, 2 कमी आहेत, H2. याला 2 कमी आहे, H2. याला 2 कमी आहे, H2. याला 2 कमी आहे, H2. तर पहा, C5H12 झाला. सेम तटक इथे करा, फक्त हायड्रोजन अटॅच करायचे आता. याला किती कमी आहेत? 3 कमी आहेत. याला 2 कमी आहेत. याला 1 कमी आहे. याला 3 कमी आहेत. याला 3 कमी आहेत. दिस इज C5H12. पहा, इथे तेच करा. पहा, ह्या कार्बन आयटमला अजून 3 कमी आहेत, H3. याला 3 कमी आहेत. याला 3 कमी आहेत. याला 3 कमी आहेत. पहा, सेंट्रल कार्बन आयटम जो आहे त्याचे व्हॅलन्सी ऑलरेडी कम्प्लीट आहे, त्यामुळे ह्या कार्बन आयटमला H अटॅच करायचा नाही. हा पण काय झाला? C5H12. पहा, ह्या प्रत्येकाचे आपण IUPAC नेम लिहूया. सहा, याचा IUPAC नेम करणार, दिस इज पेंटेन. याचा IUPAC नेम काय आहे? पेंटेन. पहा, याचा IUPAC नेम करणार 1, 2, 3, 4 अशी नंबरिंग येणार. 2 काय अटॅच आहे? CH3. त्यामुळे IUPAC नेम करणार याचा 2-methyl. पुढे टोटल कार्बन आयटम इन मेन चेन 4, देअरफोर ब्यूट. आणि कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे, त्यामुळे काय येणार? प्रायमरी सफिक्स ANE. दिस इज 2-methyl ब्युटेन. याचा IUPAC नेम करणार 1, 2, 3 किंवा 1, 2, 3. हे चेन होईल किंवा ही पण चेन होऊ शकते. 1, 2, 3 किंवा 1, 2, 3 अशी नंबरिंग होईल. समजा आपण ही चेन सिलेक्ट केली 1, 2, 3, तर सेकंड कार्बन आयटमला 2-methyl ग्रुप अटॅच आहेत, त्यामुळे काय येणार? 2-2-dimethyl. इथे लक्षात? पहा, हा मिथाल ग्रुप कुठे आहे? सेकंड कार्बन आयटमला, त्यामुळे आपण लिहिलं तर 2. हा मिथाल ग्रुप कुठे अटॅच आहे? सेकंड कार्बन आयटमला, त्यामुळे आपण परत काय लिहिलं? 2. म्हणजे तो नंबर काय झाला? रिपीट झाला. 2-2-dimethyl. टोटल कार्बन आयटम इन मेन चेन 3, देअरफोर प्रोप. अँड लास्ट इज ANE. नंबर आणि नंबरमध्ये आपण काय देतो? कॉमा. नंबर आणि लेटरमध्ये आपण काय देतो? डॅश. दिस इज 2-2-dimethyl propane. बघा, हे सगळे एकमेकांचे काय स्ट्रक्चरल आयसोमर्स आहेत.
मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे ह्या तिन्हींचाही, फक्त डिफरन्स कशामध्ये, स्ट्रक्चरमध्ये. म्हणून हे काय झाले, स्ट्रक्चरल आयसोमर्स. स्ट्रक्चरल आयसोमर्समधले कोणते ते, चेन आयसोमर्स. कारण डिफरन्स कशामध्ये आहे, तर चेन आयसोमर्समध्ये. पहा इथे किती कार्बन आयटमची चेन आहे, चेन ऑफ 5 कार्बन आयटम्स. इथे सांगा तर 4 कार्बन आयटमची चेन आहे, चेन ऑफ 4 कार्बन आयटम्स. आणि इथे सांगा किती कार्बन आयटमची चेन आहे, 3, चेन ऑफ 3 कार्बन आयटम्स. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु डिफरन्स कशामध्ये आहे, कार्बनच्या चेनमध्ये डिफरन्स आहे. आणि म्हणून हे तिन्ही पण काय होतील, एकमेकांचे चेन आयसोमर्स होतील. आणि हा जो फेनॉमिनॉन आहे, हा फेनॉमिनॉन कोणता आहे, चेन आयसोमेरिझम आहे. एकदम सिंपल आहे, आलं लक्षात. तर हे हां अल्किनचं आपण सेकंड एक्झाम्पल पाहिलं होतं, पेंटेन. आता आपण काय करूया, अल्किनचं एक्झाम्पल होऊया. अल्किन, अल्किनमध्ये पण आपल्याला हा पाहायला मिळतो, अल्किन. पहा अल्किन, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया, CH3 CH2 CH2 CH डबल बॉन्ड CH2. सांग याचा आय पी एस नेम काय, पहा ह्या इकडनं नंबरिंग करावं लागेल, 1 2 3 4 5. पेंट पुढे काय येणार सांगा, कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे, त्यामुळे काय येणार, ENE येणार. ENEची पोझिशन आपल्याला मेन्शन करावं लागते, डबल बॉन्डची आणि ट्रिपल बॉन्डची. पहा 1 2 3 4 5 असे आपण नंबर केले होते. सांग डबल बॉन्डची पोझिशन कुठे आहे, 1 आणि 2 मध्ये. कोणता नंबर लिहायचा, लोएस्ट नंबर लिहायचा, 1 - - दिस इज आय यू पी एस नेम, पेंट 1 ENE. पहा सेकंड स्ट्रक्चर, CH3 CH2. पहा CH3 डबल बॉन्ड CH2. पहा सेकंड स्ट्रक्चर आपण काय, CH3 CH2 C CH3 डबल बॉन्ड CH2. पहा हे अँकर नंबरिंग असेल, 1 2 3 4. कोणत्या कार्बन आयटमला मिथाइल ग्रुप पाठवायचे, सेकंड, त्यामुळे आपण इथे काय लिहूया, 2 मिथाइल. पुढे मेन चेनमध्ये कार्बन आयटम किती आहेत, 4. देअरफोर वर्ड रूट इज ब्यूट. पुढे काय येणार, ENE ची पोझिशन सांगा, 1 का 2 1 लिहायची. 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड आहे, लोएस्ट नंबर नेहमी लिहायचा, -. पहा याचा आय पी एस नेम काय, 2 मिथाइल ब्यूट 1 ENE. आता या दोन्ही कंपाऊंडचा मला तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा, याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे. सांग टोटल कार्बन आयटम याच्यामध्ये किती आहेत, टोटल कार्बन आयटम आहेत 5 C5. टोटल हायड्रोजन सांगा याच्यामध्ये किती आहेत, हे 3 2 5 2 7 7 3 10 C5H10. याच्यामध्ये सांगा कार्बन आयटम किती आहेत, 1 2 3 4 अँड 5 C5. हायड्रोजन सांगा, हे 3 2 5 5 3 8 8 2 10 H10. दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, मग सांगा डिफरन्स कशामध्ये, डिफरन्स आहे. इथे सांगा किती कार्बन आयटमची चेन आहे इथे, तर इथे आहे 5 कार्बन आयटमची चेन, चेन ऑफ 5 कार्बन आयटम्स. आणि इथे सांगा, पहा ही चेन आहे आपली, चेन ऑफ 4 कार्बन आयटम. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, फक्त डिफरन्स कशामध्ये आहे, कार्बनच्या चेनमध्ये. आणि म्हणून पेंट 1 ENE आणि 2 मिथाइल ब्यूट 1 ENE हे एकमेकांचे कसले आयसोमर झाले, चेन आयसोमर्स ऑफ एच अदर. पेंट 1 ENE अँड 2 मिथाइल ब्यूट 1 ENE आर चेन आयसोमर्स ऑफ एच अदर. नोट डाऊन करा हे. हां झालं सर्वांचं नोट डाऊन करून, तर ठीक आहे आपण नेक्स्ट ऑर्गेनिक कंपाऊंड पाहूया. पहा अल्किनमध्ये काय पाहायला मिळतो आपल्याला, चेन आयसोमेरिझम. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड ऑर्गेनिक कंपाऊंड आहे अल्काइन्स. अल्काइन्समध्ये सुद्धा आपल्याला हा चेन आयसोमेरिझम पाहायला मिळतो, फक्त डबल बॉन्डच्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड द्या, सेम एक्झाम्पल. हां थर्ड आहे अल्काइन्स, थर्ड अल्काइन्स. पहा अल्काइन्स CH3 CH2 CH2 C ट्रिपल बॉन्ड CH अँड CH3 CH CH3 CH3 C ट्रिपल बॉन्ड CH. पहा हे दोन स्ट्रक्चर्स आहेत. सांग यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल, C5. टोटल हायड्रोजन सांगा याच्यामध्ये किती आहेत, टोटल हायड्रोजन आहेत 8. दोन्हीमध्ये पण सेमच आहेत, C5H8.
5 कार्बनेत आणि 8 हायड्रोजनेत. पहा याचा आयपीएसी नेमका येणार 1 2 3 4 5 म्हणजे काय येणार पेंट. पुढे काय येणार वाय एन ए सहा वाय एनईची पोझिशन काय येणार 1. पहा याचा आयपीएसी नेम काय दिलं पेंट 1 वाय एन ई. याचं पहा 1 2 3 4 ही चेन होईल 4 कार्बन टर्मला सॉरी थर्ड कार्बन टर्मला 1 2 3 थर्ड कार्बन टर्मला सी एच 3 त्यामुळे काय येणार 3 मिथाईल. पुढे काय येणार ब्यूट 1 वाय एन ई 3 मिथाईल ब्यूट 1 वाय एन ई. सहा इथे किती कार्बन टर्मची चेन आहे पहा इथे आहे चेन ऑफ 5 कार्बनेट टर्म्स आणि इथे सांगा चेन फक्त बघायच्या चेन ऑफ 4 कार्बन ॲटम्स म्हणजे दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे फक्त डिफरन्स कशामध्ये कार्बनच्या चेनमध्ये आणि म्हणून हे काय झाले एकमेकांचे चेन आयसोमर्स. एकदम सिंपल आहे फक्त कार्बनची चेन काउंट करायचे कार्बनच्या चेनमध्ये डिफरन्स असला की ते चेन आयसोमर झाले. त्यानंतर याच्यामध्ये आपण नेक्स्ट पाहूया 4 नंबर अल्कायल हॅलाइड्स. हां 4 नंबर ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे अल्कायल हॅलाइड्स. तर अल्कायल हॅलाइड्समध्ये सुद्धा आपल्याला चेन आयसोमर पाहायला मिळतो. पहा अल्कायल हॅलाइड्स CH3 CH2 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 CL आणि CH3 CH CH3 CH2 CL. पहा दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा टोटल कार्बन टर्म सांगा 4 C4 दोन्हीमध्ये पण हायड्रोजन सांगा 9 C4 H9 आणि एक सी एल आहे C4 H9 CL हा काय झाला यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. इथे लक्षात दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. पहा याचा आय पी सी नेमका येणार दिस इज फर्स्ट कार्बन टर्म सेकंड थर्ड अँड फोर्थ फर्स्ट कार्बन टर्मला सी एल त्यामुळे याचा आय पी सी नेमका येणार 1 क्लोरो टोटल कार्बन टर्म इन मेन चेन 4 देअरफोर ब्यूट अँड लास्ट इज ए एन ई 1 क्लोरो ब्यूटेन याचा आय पी सी नेम 1 2 3 पहा 1 2 3 हे झाले आपली मेन चेन. फर्स्टला सी एल आहे आणि सेकंडला मिथाईल आहे. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल क्लोरो फर्स्ट येईल आणि नंतर मिथाईल. इथं दोन सबस्टेंट आहेत ना एक क्लोरो आणि एक मिथाईल अल्फाबेटिकली हा फर्स्ट येईल त्यामुळे याचा आय पी सी नेम करणार 1 क्लोरो पुढे करणार 2 मिथाईल 1 क्लोरो 2 मिथाईल आणि कार्बनेटम किती आहेत मेन चेनमध्ये 3 आहेत त्यामुळे करणार प्रोप अँड लास्ट इज ए एन ई. पहा इथे येणार डॅश डॅश तर याचं आय पी सी नेम काय झालं पहा 1 क्लोरो 2 मिथाईल प्रोपेन. तुम्हाला परत एकदा आय पी सी नॉमनक्लेचर व्यवस्थित करावं लागेल. जर हे कोणाला आय पी सी नेम आता लिहिलेलं समजत नसेल तर पाठीमागच्या त्यांनी व्हिडिओ पाहिजे तर त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि लक्षात सांग दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. पहा इथे वर्ड रूट काय आलं ब्यूट म्हणजे 4 कार्बनची चेन आहे. इथे वर्ड रूट काय आलं प्रोप याचा अर्थ पहा आय पी एस सी नेममध्ये वर्ड रूट काय आलं आहे प्रोप याचा अर्थ 3 कार्बन टर्मची चेन आहे. इथे वर्ड रूट काय आलं ब्यूट याचा अर्थ इथे 4 कार्बन टर्मची चेन आहे. एकदम सिंपल आहे तुम्ही याच्यावरून सुद्धा आयडेंटिफाय करू शकताय. पहा सांग इथे मग चेन किती कार्बन टर्मची आहे चेन ऑफ 4 कार्बन ॲटम्स आणि इथे सांगा चेन ऑफ 3 कार्बन ॲटम्स याचा अर्थ 1 क्लोरो ब्यूटेन आणि 1 क्लोरो 2 मिथाईल प्रोपेन हे एकमेकांचे काय झाले चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. एकदम सिंपल आहे ना नोट डाऊन करा आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. झालं आहे सर्वांचं लिहून पहा याच्यामध्ये आपण 5 नंबर एक्झाम्पल पाहूया अल्कोहोल्स. अल्कोहोल्समध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतो चेन आयसोमेरिझम. हां नेक्स्ट आहे 5 नंबर अल्कोहोल्स. हां अल्कोहोल्स कोणता फंक्शन ग्रुप असतो अल्कोहोल्समध्ये ओ एच. हां एक्झाम्पल फर्स्ट CH3 CH2 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 OH आणि CH3 CH CH3 CH2 OH. हां दोन्हींचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. सहा याच्यामध्ये टोटल कार्बन ॲटम किती आहेत 4 याच्यामध्ये 4 याच्यामध्ये टोटल हायड्रोजन किती आहेत 10
तीन दोन पाच, पाच दोन सात, सात दोन नऊ, नऊ एक दहा, म्हणजे किती झाले एच टेन, आणि एक ऑक्सिजन आहे सी फोर एच टेन ओ. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. पहा याचा आय पी एस नेम काय आहे, पहा वन टू थ्री फोर ही झाली आपली चेन, आणि नंबरिंग पण आपल्याला हेच एंडकडनं करावं लागेल, कारण ह्या एंडकडनं ओ एचला लोअर नंबर मिळतो आहे. ब्यूट पुढे काय ना सांगा, ब्यूट नंतर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, त्यामुळे काय येणार एन येणार, शेवटी काय होणार ए रिमूव्ह होणार, आणि त्या ठिकाणी काय येणार ओ एल. अल्कोहोलचं सफेस काय असतं ओ एल, सहा ओ एलची पोझिशन म्हणजे ओ एच कोणत्या कार्बन टेम्पलाटाचे फर्स्ट. पहा याचा आय पी एस नेम काय झालं, ब्यूटॅन वन ओ एल, सेम त्या टाईप. याचा आय पी एस नेम लिहिता येईल का, पहा वन टू थ्री, सेकंडला काय अटॅच आहे सी एच थ्री, त्यामुळे आपण काय लिहिणार टू मिथाईल, टू मिथाईल. पुढे वन टू थ्री तीन कार्बन टम आहेत, त्यामुळे काय येणार प्रोप. पुढे काय येणार कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असल्यामुळे ए एन ई येणार, शेवटी ए रिमूव्ह होणार, आणि त्या ठिकाणी काय येणार ओ एल. ओ एलची पोझिशन सांगा कुठे आहे वन, त्यामुळे याचा आय पी एस नेम काय झाला टू मिथाईल प्रोपॅन वन ओ एल. अल्कोहोलचा आय पी एस नेम व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, जर इथं समजलं नसेल तर काय करायचं आहे पटकन आजच काय बघायचं आहे, आय पी एस नॉमनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स असं आपण हेडिंग दिलेलं आहे जी ओ सीमध्ये, आलं लक्षात, तर तुम्ही पाहायचं आहे. सांग याच्यामध्ये वर्ड रूट कोणता आला सांगा, इथं वर्ड रूट आहे ब्यूट, म्हणजे किती कार्बन टर्म्सची चेन आहे फोर, चेन ऑफ फोर कार्बन टर्म्स. इथे वर्ड रूट कोणता आला प्रोप, याचा अर्थ इथे चेन किती कार्बन टर्म्सची आहे थ्री, चेन ऑफ थ्री कार्बन ॲटम्स. हां अल्कोहोल्समध्ये आपल्याला सुद्धा अल्कोहोल्समध्ये पण आपल्याला चेन आयसोमेरिझम पाहायला मिळतो. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे सिक्स नंबर अल्डिहाइड्स. पहा सिक्स नंबर आहे अल्डिहाइड्स. पहा अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप कोणता आहे, आठवते ना, अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे सी एच ओ. पहा एक्झाम्पल सी एच थ्री, सी एच टू, सी एच टू, सी एच ओ आणि सी एच थ्री, सी एच, सी एच थ्री, सी एच ओ. अल्डिहाइडचा आय पी एस नेम येतं ना सर्वांना, पहा हां याच्यामध्ये टोटल कार्बन टर्म किती झाले फोर, सी फोर. टोटल हायड्रोजन बघा हे पाच आणि इथले तीन किती झाले एट झाले, सी फोर एच एट. आणि ऑक्सिजन किती आहे एक आहे सी फोर एच एट ओ. याच्यामध्ये पहा याच्यामध्ये पण फोर कार्बन टर्म आहेत, एट हायड्रोजन आहेत अँड वन ऑक्सिजन आहे, येतं लक्षात. पहा याचा आय पी एस नेम काय, तर हा कार्बन टर्म नेहमी फर्स्ट असतो, दिस इज टर्मिनल फंक्शनल ग्रुप. वन टू थ्री फोर टोटल कार्बन टर्म फोर, देअर फोर ब्यूट. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, देअर फोर एन ए. लास्ट ए रिमूव्ह करायचा आणि अल्डिहाइडचं सफिक्स काय असतं एल, दिस इज आय पी एस नेम ब्यूटॅनल. हां दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, सेकंड अँड थर्ड. सेकंडला काय अटॅच आहे सी एच थ्री, त्यामुळे आय पी एस नेम काय येणार टू मिथाईल. टोटल कार्बन टर्म इन मेन चेन थ्री, देअर फोर प्रोप. नेक्स्ट इज एन ई, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहेत ना एन ई, ए रिमूव्ह करा त्या ठिकाणी ए लिहा. काय झाले आय पी एस नेम टोमिथाईल प्रोपॅनल, म्हणजे ब्युटॅनल आणि टोमिथाईल प्रोपॅनल ह्या दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, सी फोर एच एट ओ. मग डिफरन्स कशामध्ये, तर कार्बनच्या चेनमध्ये. म्हणून ब्युटॅनल आणि टोमिथाईल प्रोपॅनल हे एकमेकांचे काय झाले चेन आयसोमर झाले. सांग इथे वर्ड रूट कोणता आहे ब्यूट, याचा अर्थ इथे किती कार्बन आयटमची चेन आहे फोर, चेन ऑफ फोर कार्बन आयटम्स. इथे सांग वर्ड रूट कोणता आहे प्रोप, याचा अर्थ इथे चेन किती कार्बन आयटमची आहे थ्री, चेन ऑफ थ्री कार्बन आयटम, इथे लक्षात. हां त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे सेवन नंबर कार्बोक्झिलिक ॲसिड्स. कार्बोक्झिलिक ॲसिड्स, हां कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये पण आपल्याला चेन आयसोमेरिझम पाहायला मिळतो. कार्बोक्झिलिक ॲसिडचा फंक्शनल ग्रुप कोणता आहे सी ओ ओ एच. पहा आपण एक्झाम्पल पाहूया, म्हणजे लक्षात येईल सी एच थ्री, सी एच टू, सी एच टू, सी ओ ओ एच अँड सी एच थ्री, सी एच, सी एच थ्री, सी ओ ओ एच. पहा याचा आय पी एस नेम काय येणार वन, दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. टोटल कार्बन टर्म किती झाले फोर झाले, त्यामुळे काय येणार ब्यूट. कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड आहे. शेवटी काय करतो आपण ए रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी कार्बोक्झिलिक ॲसिडचं आय पी एस नेम काय लिहितो आपण ओ आय सी ॲसिड, दिस इज ब्यूटॅनोइक ॲसिड. याचा आय पी एस नेम काय येणार वन टू थ्री, टूला काय अटॅच आहे सी एच थ्री, म्हणजे काय येणार टो मिथाईल. पुढे काय येणार तीन कार्बन टर्म आहेत, त्यामुळे काय येणार प्रोप. पुढे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, ए रिमूव्ह होणार, त्या ठिकाणी येणार ओ आय सी ॲसिड.
टू मिथाल प्रोप्यानोइक ॲसिड. समजलं सरांना, दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, माहिती ना. पहा सांग याच्यामध्ये टोटल कार्बन किती आहेत, 4 से 4. हायड्रोजन सांगा, हे 3 दोन 5, 5 हे 3 8, से 4 एच 8. ऑक्सिजन किती आहेत, 2 ऑक्सिजन आहेत, ओ 2. याचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला तोच आहे, से 4 एच 8 ओ 2. सांग इथे वर्ड रूट काय, ब्यूट, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण, चेन ऑफ 4 कार्बन ॲटम्स. इथे पहा वर्ड रूट कोणता आहे, प्रोप आहे. याचा अर्थ आपण ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार, चेन ऑफ 3 कार्बन ॲटम्स. लिहायचे सर्वांनी, लिहा पटकन, ब्रॅकेट करा खाली आणि लिहा चेन ऑफ 4 कार्बन ॲटम्स. इथे ब्रॅकेट करा खाली आणि लिहा चेन ऑफ 3 कार्बन ॲटम्स. चेनमध्ये फक्त डिफरन्स आहे, म्हणून ब्युटॅनोइक ॲसिड आणि टोमिथाइल प्रोप्यानोइक ॲसिड हे एकमेकांचे काय झाले, चेन आयसोमर झाले. नोट डाऊन झाले सर्वांचं लिहून. हां, 7 ऑर्गेनिक कंपाऊंड आपण पाहिलेत, अजून आपण पाहतोय 8 नंबर अमाइन्स. पहा 8 नंबर आहे अमाइन्स. सांग अमाइनचा फंक्शनल ग्रुप कोणता असतो, अमाइनचा फंक्शनल ग्रुप असतो NH2. पहा एक्झाम्पल CH3 CH2 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 NH2 अँड सेकंड इज CH3 CH CH3 CH2 NH2. सांग फर्स्टचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, टोटल कार्बन किती आहेत, 4C4. टोटल हायड्रोजन पहा, हे 3 2 5, 5 2 7, 7 2 9, 9 2 11, C4H11 आणि नायट्रोजन 1 आहे. याच्याही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम तोच आहे, कोणता, C4H11N. C4H11N. पहा याचा एपिसोड नेम करणार, दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ. टोटल कार्बन ॲटम इन मेन चेन 4, therefore word root is but. पुढे काय लिहितो आपण, प्रायमरी सफिक्स, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे ए आणि शेवटी आपण काय करतो, ए रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी आपण काय लिहितो, अमाइन. अमाइन लिहिण्यापूर्वी अमाइनची पोझिशन म्हणजे NH2ची पोझिशन करणार 1, ब्युटॅन 1 अमाइन. पहा याचा आयपीएस नेम करणार, दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. सेकंडला काय अटॅच आहे, CH3 म्हणजेच मिथाईल, 2-methyl. टोटल कार्बन ॲटम इन मेन चेन 3, therefore word root is prop. नेक्स्ट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ए ने ए रिमूव्ह करायचं, त्या ठिकाणी काय लिहायचं, अमाइन. अमाइन लिहिण्यापूर्वी काय करायचं, NH2ची पोझिशन लिहायची 1. काय झालं, आय पी एस नेम 2-methyl-propan-1-amine. व्हेरी सिम्पल. पहा इथे वर्ड रूट कोणतं आलं आहे, वर्ड रूट ब्यूट, म्हणजे सांग किती कार्बन ॲटमची चेन आहे, तर इथे आहे चेन किती कार्बनची, 4, चेन ऑफ 4 कार्बन ॲटम्स. इथे सांगा वर्ड रूट कोणता आहे, प्रोप, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण, चेन ऑफ 3 कार्बन ॲटम. लिहायचे तुम्ही हे सर्वांनी, हां. पहा दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु डिफरन्स कशामध्ये, तर कार्बनच्या चेनमध्ये, म्हणून हे दोन एकमेकांचे काय झाले, चेन आयसोमर्स झाले. त्यानंतर याच्यामध्ये पहा नेक्स्ट आहे 9 नंबर इम्पॉर्टंट अलिसायक्लिक कंपाऊंड्स. हां अलिसायक्लिक कंपाऊंड्समध्ये पण आपल्याला काय पाहायला मिळतो, अलिसायक्लिक कंपाऊंड्समध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो, चेन आयसोमर्स पाहायला मिळतात, चेन आयसोमर्स पाहायला मिळतो अलिसायक्लिक कंपाऊंड. आपण एक एक्झाम्पल घ्या, हां आपण एक्झाम्पल घ्या, दिस इज अलिसायक्लिक कंपाऊंड. व्हॉट इज मीन बाय अलिसायक्लिक कंपाऊंड, तर आपण GOC मध्ये पाहिलं होतं अलिसायक्लिक कंपाऊंडची डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स. दिस इज अलिसायक्लिक कंपाऊंड. सांग याचं नाव काय आहे, तर याचं नाव आहे सायक्लोपेंटेन. दिस इज सायक्लोपेंटेन. पहा सायक्लोपेंटेन याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगता येईल का सर्वांना. पहा हे कार्बन ॲटम आहेत, हे टू लाईन जंक्शन म्हणजे काय असतं, हे टू लाईन जंक्शन म्हणजे काय असतं, CH2. परत हा सिंगल बॉन्ड, हे टू लाईन जंक्शन म्हणजे CH2, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH2. पहा सायक्लोपेंटेन आपण सिम्पल फॉर्ममध्ये काय आहे. सांग याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल, टोटल कार्बन ॲटम सांगा, टोटल कार्बन ॲटम किती आहेत, टोटल कार्बन ॲटम 5 आहेत, C5. टोटल हायड्रोजन सांगा किती आहेत, टोटल हायड्रोजन आहे 10, म्हणजे C5H10 हा याचा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला. पहा किती कार्बन ॲटमची चेन आहे, वर्ड रूट काय आले, पेंट आले ना,
वोट रूट काय आले पेंट आले म्हणजे किती कार्बनची चेन आहे तर 5 कार्बनची चेन आहे आलं लक्षात सर्वांच्या ठीक आहे तर पहा याचा आपण सेकंड आयसोमर काढूया पहा याचा सेकंड आयसोमर कोणता येईल हां पहा याचा आयपीएसी नेम करणार दिस इज सायक्लोब्युटेन आणि सायक्लोब्युटेनला काय अटॅच इकडे एक CH3 ग्रुप अटॅच आहे त्यामुळे याचं आयपीएसी नेम करणार मिथाइल सायक्लोब्युटेन मिथाइल सायक्लोब्युटेन आणि याचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला हाच येईल कोणता C5H10 पहा 1, 2, 3, 4 अँड दिस इज 1 कार्बनेटम म्हणजे टोटल काय झाले 5 कार्बनेटम हायड्रोजन पण किती येतात 10 येतात मिथाइल सायक्लोब्युटेन पहा याच्यामध्ये वर्ड रूट कोणता आला आहे वर्ड रूट आला आहे ब्यूट म्हणजे किती कार्बनची चेन झाली तर याच्यामध्ये पॅरेंट चेन मेन चेन किती कार्बनचे 4 इथे वर्ड रूट कोणता आहे पेंट दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम अजून काढता येईल का मग तर 3 कार्बनटमचा आपल्याला काढता येईल 3 कार्बनटम हे 3 झाले कार्बनटम राहिले किती कार्बनटम 2 दिस इज आयसोमर पहा CH2 CH3 ग्रुप अटॅच दिस इज सायक्लोप्रोपेन आणि सायक्लोप्रोपेनला काय अटॅच आहे CH2 CH3 टोलायनेशन टर्मिनल CH2 CH3 दिस इज कॉल्ड इथाइल ग्रुप दिस इज कॉल्ड इथाइल ग्रुप इथाइल सायक्लोप्रोपेन कोणता वर्ड रूट आला प्रोप म्हणजे किती कार्बनची चेन आहे इथं 3 कार्बनची चेन आहे पहा तिन्हीमध्ये सेम कार्बनेट सेम हायड्रोजन फक्त डिफरन्स कशामध्ये आहे तर डिफरन्स आहे कार्बनच्या चेनमध्ये कार्बनच्या चेनमध्ये डिफरन्स आहे आणि म्हणून हे एकमेकांचे काय झाले चेन आयसोमर्स झाले येताना सर्वांच्या लक्षात सायक्लोपेंटेन मिथाइल सायक्लोब्युटेन अँड इथाइल सायक्लोप्रोपेन आर चेन आयसोमर्स ऑफ इच अदर तर हे नोट डाऊन करा आपण याच्यावरचे 2 क्वेश्चन्स पाहू नोट डाऊन पहा याच्यावरती आपण एक क्वेश्चन पाहूया क्वेश्चन काय पहा आयडेंटिफाय द पेअर ऑफ चेन आयसोमर्स अमॉंग दी फॉलोविंग तर इथे तुम्हाला 4 कंपाऊंड दिलेले आहेत आणि या 4 कंपाऊंडपैकी कोणती पेअर ही चेन आयसोमरची आहे असं विचारलं आहे म्हणजे याच्यामधले कोणते 2 कंपाऊंड हे चेन आयसोमर्स आहेत ते आपल्याला विचारलं आहे बघा याचं तुम्हाला ॲन्सर सॉल्व करता येते का पहा इथले कोणते 2 कंपाऊंड हे एकमेकांचे चेन आयसोमर्स आहेत एकदम सिंपल आहे पहा चेन आयसोमर्स म्हणजे काय तर चेन आयसोमरचा मीनिंग काय होतो सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरन्स इन दी कार्बन चेन मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असायला पाहिजे म्हणजे जेवढे कार्बन ॲटम हायड्रोजन ॲटम फर्स्ट आयसोमरमध्ये असतील तेवढेच कार्बन ॲटम हायड्रोजन ॲटम किंवा ऑक्सिजन ॲटम हे सेकंड आयसोमरमध्ये असायला पाहिजेत आलं लक्षात पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट बघूया हा जो फर्स्ट कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये टोटल कार्बन ॲटम किती ते आपण पाहूया 1, 2, 3, 4, 5, 6, 7 तर याच्यामध्ये 7 कार्बन ॲटम आहेत याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हा याच्यामध्ये 7 कार्बन ॲटम आहेत आणि याच्यामध्ये 8 कार्बन ॲटम आहेत म्हणजे फर्स्ट आणि सेकंड हे एकमेकांचे आयसोमर असतील का नाही तर आयसोमर्स म्हणजे काय तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असायला पाहिजे याचा अर्थ 1 आणि 2 तर हे एकमेकांचे आयसोमर्स नाही आहेत पुढे 1 आणि 3 मध्ये पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 याच्यामध्ये आहेत 7 कार्बन ॲटम ओके याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 याच्यामध्ये पण आहेत 7 कार्बन ॲटम पहा याच्यामध्ये आपण कार्बन ॲटमची चेन बघूया किती कार्बन ॲटमची चेन आहे 1, 2, 3, 4, 5, 6 कार्बन ॲटमची चेन आहे इथे 1, 2, 3, 4, 5, 6 इथेही 6 कार्बन ॲटमची चेन आहे पहा चेन आयसोमर्स म्हणजे काय सांगा तर डिफरन्स इन दी कार्बन चेन चेनमध्ये डिफरन्स असायला पाहिजे इथे पहा इथे 6 कार्बन ॲटमची चेन आहे इथे पण 6 कार्बन ॲटमची चेन आहे याचा अर्थ 1 आणि 3 हे एकमेकांचे चेन आयसोमर्स आहेत का तर हे एकमेकांचे चेन आयसोमर्स नाहीत दोन्हीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे परंतु दोन्हीमध्ये पण सेम कार्बन ॲटमची चेन आहे 6, 6 त्यामुळे 1 आणि 3 हे एकमेकांचे चेन आयसोमर्स नाहीत किंवा अजून दुसरं काय पहा तर चेन आयसोमर्स हा कशाचा टाईप आहे स्ट्रक्चरल आयसोमरचा टाईप आहे आणि स्ट्रक्चरल आयसोमर्सचं आयपीएसी नेम कसं असतं डिफरंट असतं इथे पहा 1 आणि 3 आयपीएसी नेम सेम येतं आहे पहा 1, 2, 3, 4, 5, 6 2 मिथाइल हेक्झेन हेचा आयपीएसी नेम याचा आयपीएसी नेम काय तुम्हाला ह्या अँडकडे नंबरिंग करावं लागेल 1, 2, 3, 4, 5, 6 2 मिथाइल सेकंडला
मिथाल ग्रुप आटाचे टू मिथाल हेक्झेन म्हणजे वनचं आणि थ्रीचं आय यू पी एस नेम कसं येते सेम येते. आय यू पी एस नेम सेम असतं का तर आय यू पी एस नेम कसं असतं डिफरंट असतं. याचा अर्थ वन आणि थ्री हे एकमेकांचे चेन आयसोमर्स नाहीत. पुढे फोर्थमध्ये पहा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन सेवन कार्बोनची चेन आहे. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. वनचा आणि फोरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. इथे सिक्स कार्बोनची चेन आहे इथे सेवन कार्बोनची चेन आहे. याचा अर्थ वन अँड फोर्थ हे एकमेकांचे काय झाले चेन आयसोमर झाले. पहा त्यामुळे आपण असं लिहू शकतो अँसर. पहा अँसर काय लिहिणार आपण अँसर लिहिणार वन अँड फोर्थ. वन अँड फोर्थ आर चेन आयसोमर्स ऑफ इच ऑदर. चेन आयसोमर्स ऑफ इच ऑदर. अजून एक आपल्याला पेर याच्यामध्ये सांगेल कोणते थर्ड अँड फोर्थ. थर्ड अँड फोर्थ थर्ड अँड फोर्थ थर्ड अँड फोर्थ आर अल्सो चेन आयसोमर्स. थर्ड अँड फोर्थ आर अल्सो चेन आयसोमर्स. ज्यांनी वन अँड फोर्थ लिहिलं आहे त्यांचं आन्सर करेक्ट आहे. ज्यांनी थ्री अँड फोर्थ असं लिहिलं आहे त्यांचे आन्सर करेक्ट आहे. ज्यांनी वन अँड थ्री असं आन्सर लिहिलेलं आहे त्यांचं आन्सर रॉंग आहे. आलं लक्षात आहे सर्वांच्या. तर सेम टाईप क्वेश्चन मी तुम्हाला सेकंड देतो आहे नोट डाऊन. हां सेकंड क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे. सेम क्वेश्चन आहे. जसं आपण याच्या पाठीमागचा क्वेश्चन पाहिलं होतं आपण फर्स्ट क्वेश्चन सेम त्या टाईप हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे. पहा क्वेश्चन काय आहे आयडेंटिफाय द पेअर ऑफ चेन आयसोमर्स अमॉंग दी फॉलोविंग. चार कंपाऊंड दिले तर यातली कोणती पेअर ही चेन आयसोमर्स आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर ठीक आहे तर आज आपण कोणता आयसोमेरिझम कम्प्लीट केला तर आज आपण चेन आयसोमेरिझम कम्प्लीट केला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पोझिशन आयसोमेरिझम आणि रिंगचेन आयसोमेरिझम पाहूया. थँक्यू.